परिते तालुका माढा येथे ऊसतोडणी करणाऱ्या महिलेची ऊसाच्या फडातच प्रसूती झाली प्रसुतीनंतरही ही महिला लहान बाळाला घेऊन ऊस तोडणी करत आहे दगड अकोले येथील सतीश सुर्वे यांच्या शेतात विजयसिंह पाटील यांच्या ऊस तोडणी कामगार टोळीची ऊस तोडणी चालू आहे सुर्वे यांच्या ऊसाच्या फडात या महिलेची प्रसुती झाली ही तोड मजूर महिला देऊळगाव गुजरी तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथील आहे मागील महिन्याभरापासून ऊस तोडणी चालू आहे ही गर्भवती महिला तोडणी करत असताना दहा दिवसांपूर्वी तिची झाली आणि एका गोंडस मुलीचा जन्म झाला लेकराला उराशी बाळगून ही महिला ऊस तोडणी करून कष्ट करते आहे पहाटे पाच वाजता उठून ऊसाच्या फळात जायचं दिवसभर ऊस तोडणी करून तोडायचा त्याच्या मोळ्या बांधायच्या परत रात्री अपरात्री कडाक्याच्या थंडीत ऊस वाहनांमध्ये भरायचा या धावपळीत आपल्या लहानग्या चिमुरड्यांना कुशीत घेऊन मायेची ऊब द्यायची क्वचितच भाग्य त्यांना तरीही अशा परिस्थितीतही आपल्या संसाराची धुरा त्या सांभाळत असतात त्यांच्या या दुःखावर फुंकर मारायला मात्र कोणीही तयार होत नाही आपला तुटपुंजा संसार घेऊन ही कुटुंबे शेकडो किलोमीटर प्रवास करून ऊसतोड करतात या ऊसतोड मजूर महिलांच्या व्यथेची दखल घेऊन थोडा तरी दृष्टीने सर्व घटकांमधून विचार होणे आवश्यक आहे आज ही महिला सर्वांसाठी प्रेरणा देणारी ठरत आहे प्रसूती होऊन देखील या महिलेची आपल्या पोटासाठी धडपड सुरू आहे संघर्षमय जीवन जगत असताना अन्य महिलांसाठी ही महिला प्रेरणादायी ठरत आहे स्त्री ही अबला नसून सबला आहे तिने ठरवलं तर जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही याचा प्रत्यय आला त्यामुळे तोड मजुरांचा संघर्ष जीवनाच्या जा, शिखरावर जाऊन पोहोचतो